महिला दिनाच्या निमित्ताने नांदगावकरांच्या वतीने आणि युवती अध्यक्ष अस्तिशा आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मग कार्याध्यक्ष हां कार्याध्यक्ष तिच्या वतीने आज म्हणजे फिल्टर असतील किंवा जे ज्या वस्तू पिलगिरण्या हे महिलांना देण्याचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी खास करून आवर्जून म्हणजे आपल्या दौंड तालुक्याची मुलगी म्हणायचं आपण दौंड तालुक्याची म्हणजे आपली लेख आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या सर्वांना आता अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार तालुक्याच्या सभापती हेमलताताई फडके आता मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ उपसभापती सैजांना ताकवणे आणि व्यासपीठावरील सर्वच आमची पूजाताई गुट्टे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे पण विशाल जरा मनापासून एखादा कार्यक्रम केला ना मनात कुठली आडी न ठेवता तर तो कार्यक्रम चांगला होतो एवढं लक्षात ठेव हां हे तुम्ही अगदी मनापासून तू ठेवला अगदी अंतकरणपूर्वक आणि लोकांच्या साठी ठेवला म्हणून हा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी खरं आयोजित केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महिला दिन हा अत्यंत महत्वाचा दिन आणि आदरणीय पवार साहेब खरं त्यांचं किती आभार मानावं किती कौतुक करावं तेवढं कमीच कारण या देशामध्ये महिलांना जे स्थान मिळालेलं आहे म्हणजे पुरुषांच्या बराबरीनं ते पवार साहेबांनी त्याच्यात सिंहाचा वाटा आहे सिंहाचा पहिलं पाऊल उचललं असेल ते शरद पवार साहेबांनी उचललं आणि म्हणून आज ग्रामपंचायत घ्या जिल्हा परिषद घ्या पंचायत समिती घ्या कुठेही जा सहा पुरुष असले की सात महिला असतात प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता हे वर्चस्व आता निर्माण झालेलं आहे फक्त आता आमच्या ताईनी इथं तिने सांगितलं त्या बेटांनी की महिला ह्या धीट झाल्या पाहिजे धीट मी बघतोय जरा महिला थोड्या जरा अजूनही कुचलतात थोड्या लाजतात बुजतात काय लाजायचं बुजायचं कारण येऊ अजिबात लाजायचं नाही बुजायचं नाही मी तुम्हाला आणि आम्ही आता इथं पुरुष मंडळी आहेत बऱ्यापैकी आहेत आज आता आम्ही जरा थोडं जरा समजून घेतलं पाहिजे का नको हा की बाबा म्हणजे महिलांनी आता महिलांचं स्थान खरं उंच अति उंच आहे म्हणजे आम्हाला कळतच नाही की तुमच्यामुळं आम्ही आहोत हे आम्हाला जर कळलं ना तर आम्ही खरं नीट आणि सरळ वागू तुम्हाला सांगतो बऱ्याच वेळा आमच्या ते डोक्यात राहत नाही आम्ही पुरुष म्हणजे काय ठोकं टाकायला असं आमचं म्हणजे एक मनामध्ये हे रुजलेलं आहे पण ते पवार साहेबांनी हे पुरुषांच्या मनातलं बऱ्यापैकी आता काढलेलं आहे आणि म्हणून महिला आता सक्षम झालेल्या आहेत ते आता एक पाऊल पुढे आहे मागे राहायचं नाही हे मी तुम्हाला बदलावून सांगतो कारण तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढ्या गाभाताल जेवढं तुम्ही हे करताल तेवढं तुम्हाला सांगतो आम्ही दाबण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला कुठेही तुम्हाला सांगतो बळी पडायचं नाही आणि म्हणून आता राणी शेळके असेल आपली सारिकाताई असेल आमच्या आता नानी आहेत सरपंच वरवण सारख्या गावच्या म्हणजे अशा काही म्हणजे मुली आता खूप चांगल्या आणि महिला खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी आता हे व्हायला लागल्या म्हणजे चांगलं आणि आता ही रुपाली आपली कन्या आहे तालुक्याची आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही जा सगळ्या पार गडचिरोली कुठे म्हणजे आदिवासी भाग आहे सगळा आदिवासी भाग त्या भागात सुद्धा त्या महिलांचा सगळ्या गोष्टी तिथं जाऊन पार कानाकोपऱ्यात जाऊन आलेले म्हणजे ह्या एवढ्या तरुण वयामध्ये एवढं फिरायचं एवढं धाडस करायचं ही सोपी गोष्ट नाही पण तेवढं मजबूत आता महिलांनी या पुढच्या काळात राहिलं पाहिजे आणि म्हणून माझी खात्री आहे
की महिला आता कुठं कमी पडणार नाही आणि सक्षमपणानं त्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि ते यावेत अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता विशालने बरंच काही सांगितलंय. विशाल जरा दादरचं भाषण ऐक, जरा युट्यूबवर आले भाषण बघ इंदापूरचं, की बारामतीचा विकास होतोय, इंदापूरचा होतोय, इकडे कर्जतचा होतोय, माळ्याचा होतोय, तिथं एवढा विकास झालाय, दौंडला जाऊन बघा किती बाकाचे का बाकाचे, याचाही विचार करा की जरा हे का बंद पडले, त्याच्या काळातच बंद पडले आणि हे सगळे रस्ते दिसते. हे ज्यावेळेस 5 वर्ष 6 वर्षापूर्वी मी आमदार होतो, दादांची सत्ता होती, नांदगावचा पूर केला का नाही, का नाही झाला, हे कॉन्क्रीटचे रस्ते होते का इथं, हे दादांच्या नेतृत्वाखाली मी आमदार असताना कॉन्क्रीटचे रस्ते अख्ख्या गावात एकही रस्ता नव्हता, ते रस्ते झालेले आहेत. पण कुठंतरी अधिकार असला पाहिजे आणि तो अधिकार असल्याशिवाय काम करता येत नाही हे तुम्हालाही माहिती असलं पाहिजे आणि मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी तरी सुद्धा जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण हे विषयांनी सांगितलं किती वेळा म्हणजे रस्त्याचं काम चालू झालं, किती वेळा बंद पडले, काय करायचं, आम्ही नुसतं गाजर दाखवायचं तुम्हाला, गाजर का दाखवायचं, तुमची मतं पाहिजे असतात ना आम्हाला, तुमच्या मतासाठी आम्ही नुसतं गाजर दाखवतोय तुम्हाला. पण हे जरा तुम्ही समजून घ्या जरा, म्हणजे तुम्ही काही हाणार नाहीये. आता करोना आला, करोना जगाच्या काना कोपऱ्यात कसा समज जाऊ प्रत्येकाला की आता करोना आलाय, नाकाला हे लावावं, मास्क लावावं, ते कळलं का नाही. मग अशी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, प्रत्येक गोष्ट की मी सुद्धा चुकीचं वागत असेल ना तर रमेश थोरातचा विचार अजिबात करू नका, हे तुम्हाला मी सांगेन. पण जो चुकीचं वागतोय त्याला सोडता कशाला तुम्ही, आणि त्याच्यामुळं तुमचा तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज, हे सर्वसामान्य जी माणसं असतात ना, गोरगरीब माणसं, त्यांचं खऱ्या अर्थानं हित जोपासण्याचं काम आज ही मंडळी गेली अनेक वर्षापासून, आता 81 वर्षाचे आपले पवारसाहेब किती फिरतात, तो त्या फिरण्याला काय माप आहे, एखादा तरुण एवढा फिरणार नाही एवढे ते फिरतात या वयात, त्यांना काय आराम करता येत नाही, त्यांना झोपा करता येत नाही, पण अजिबात नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आज ते गेली कित्येक 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली ते सातत्याने काम करत आलेले आहे. आणि म्हणून ते काम करत त्याला केलं पाहिजे आणि चांगलं म्हणलं पाहिजे, आणि जे करत नाही त्याच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या रस्त्याच्या ज्या काही अडचणी आता विशालने सांगितल्या, विशाल हे खरं मला जर अधिकार असता ना तर हे कधीच काम झालं असतं, कधीच, एवढं तुला सांगतो मी. परंतु आता ते अधिकार मला नाहीये, पण मला जेवढे अधिकार वापरता येतील ते मी जनतेसाठी वापरतोय, हे जनतेलाही फार सगळ्या जवळून माहिती आहे. मी कुठेही माझ्या अधिकाराचा वापर हा लोकांच्या साठी करतो म्हणजे करतो. आज बँकच सांग मला, देशात का टॉपला गेली, कारभार चांगला आहे की नाही म्हणून देशात टॉपला गेली आज, मग विमा पाठच का बंद पाडणार आहे तुम्ही, ते तरी सांगा मला. इथं कुणी डायरेक्टर असतात तर त्यांनी सांगा मला का बंद पाडणार 20 वर्षानंतर, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बसवलं का तिथं, नाही त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला तिथं बसवलेलं नाही, आम्हाला बसवलेलं आहे तुमची चांगली सेवा व्हावी म्हणून बसवलेलं आहे. परंतु आम्ही काय करतो, आम्ही तिथं बसलो नाही का खुर्चीवर की कुठं खायला मिळते का तेवढं बघतो आम्ही, कारण आमचं खळग पहिलं भरायचं असतं आणि तुमचं वाटलं करायचं असतं, हे आमच्या मनात विचार, आणि त्याच्यामुळे तुमचं खरं वाटलं होतं, नुकसान होतं, हे जरा प्रत्येक माणसानं समजून घ्या. जो चांगला तो चांगला आणि जो वाईट तो वाईट, हे तुम्हाला सांगतो, तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून माझी खात्री आहे नांदगावची जनता तशी शुद्ध जनता आहे आणि त्यांना फार सांगायची गरज नाही, राजकारणात फार म्हणजे जुनं नांदगाव हे फार नाव आहे नांदगावचं, हे फार हे सगळ्यात जुनं म्हणजे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष मला वाटतं, हा नांदगावचे पहिले अध्यक्ष लोकल बोर्डचे, हा लोकल बोर्ड त्यावेळेस हे नव्हतं, हा हा
म्हणजे एवढं नांदगाव लांब पुढे गेलेलं गाव आहे. हा लिफ्ट